नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. डिसेंबरमध्ये जर्मनीत पहिल्या टप्प्यातलं लसीकरण होईल असा आशावाद जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलाय. सर्व लस विकासकांशी युद्धपातळीवर चर्चा सुरू असून लवकर लस कशी उपलब्ध होईल हीच प्राथमिकता आहे असं जेन्स पेन यांनी सांगितलंय. सोमवारी जेन्स पेन यांनी IDT बायोलिगा या कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपनीला भेट दिली आणि ही लस नव्या वर्षात उपलब्ध होईल असं स्पष्ट केलंय. पण युरोपियन युनियन आणि जर्मन अधिकारी केवळ एका संशोधनावर, तंत्रज्ञानावर आणि कंपनीवर अवलंबून नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या 3 लस विकासकांकडून आश्वासक असे प्राथमिक निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले अशी माहिती जेन्स यांनी दिली आहे. नुकत्याच घेतलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षातून ॲस्ट्राझेनकाची लस ही 90% प्रभावी असल्याचं ॲस्ट्राझेनकाकडून स्पष्ट करण्यात आलंय. आरोग्य अधिकाऱ्यांना आशा आहे की ॲस्ट्राझेनकाची लस ही लवकरात लवकर उपलब्ध होईल जेणेकरून त्याचं तात्काळ वितरण शक्य होईल. सध्या UK आणि ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं विकसित केलेल्या आणि ॲस्ट्राझेनका निर्मित या लस चाचण्यांचा अंतिम टप्पा सुरू आहे. जगभरात जवळपास 1.4 दशलक्ष लोकांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालाय आणि अनेक जण कोरोनाने हैराण झालेत ते सगळे लशीची आतुरतेनं वाट बघतायत. इटलीतल्या जर्मन बहुल प्रांत असलेल्या साऊथ टायरोल भागात शाळा जिममध्ये रॅपिड कोरोना चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही भागात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या चाचण्यांमधून 3000 संक्रमितांची नोंद झाली आहे त्यामुळे नागरिकांनी चाचण्या करून घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाशी लढा देताना कॅन्सर शहरातल्या मिसौरी अग्निशमन दलाच्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या विविध भागात कोरोना संक्रमणाचा शिरकाव झालाय. 45 वर्षांचे स्कॉट डेव्हिडसन आणि 60 वर्षांचे कॅप्टन रॉबर्ट अशी या दोघांची नावं आहेत. यातले रॉबर्ट हे 1991 साली या विभागात रुजू झाले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या वायुदलात कार्यरत परिचारिकांचं एक पथक नॉर्थ डिकोटा राज्यात पाठवण्यात आलंय. नॉर्थ डेकोटा राज्यातल्या विविध हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवरच्या उपचारांसाठी त्यांना पाठवलं जात आहे. नॉर्थ डेकोटा राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढतीये. रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार 1150 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ही आता 72,683 पोहोचली आहे. नोव्हेंबर महिना नॉर्थ डेकोटा राज्यासाठी सर्वात घातक ठरलाय. ऑक्टोबर महिन्यात 285 तर आत्तापर्यंत नोव्हेंबरमध्ये 268 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून नॉर्थ डेकोटात 834 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचीही अंमलबजावणी केली जातीय. थँक्स गिव्हिंग निमित्तानं बहुतांश अमेरिकन नागरिक हे बाहेर पडतायत पण सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोनाबाबत जनजागृती केली जातीय. गेल्या वर्षी 26 मिलियन प्रवाशांनी या 11 दिवसांदरम्यान प्रवास केला होता पण कोरोनामुळे सध्या अनिश्चितता असल्यानं यावर्षी हे प्रमाण कमी आहे. पुन्हा लॉकडाऊन झालं तर अडकण्याचीही भीती काही जण व्यक्त करतायत. थँक्स गिव्हिंगच्या सुट्टीसाठी अमेरिकेचे नागरिक प्रवासासाठी विमानतळाकडे धाव घेत आहेत. सध्या अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र असताना सुट्टीसाठी जे नागरिक प्रवास करणार आहेत ती होणारी गर्दी लक्षात घेता सरकारकडून आणि विशेषतः आरोग्य विभागाकडून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्यांचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांकडला करण्यात आलेलं आहे. मागच्या थँक्स गिव्हिंगच्या सुट्टीच्या तुलनेत यंदा मात्र कोरोनामुळे प्रवासी संख्या बरीच कमी आहे. इस्रायल व्याप्त भागात कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी 2 आठवड्यांचा आंशिक लॉकडाऊन जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. वीकेंडसाठी वेस्ट बँक परिसरात पूर्ण लॉकडाऊन तर इतर दिवशी संध्याकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतेह यांनी दिली आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय लॉकडाऊन काळात बंद राहणार आहेत. गेल्या आठवड्यात या परिसरातून 3000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बातमी स्पेनमधून. स्पेनमधल्या कॅटोलिना प्रांतात 40 दिवसांच्या कडक निर्बंधांनंतर बार, रेस्टॉरंट्स, कॅफेमध्ये ग्राहकांना आत टेबलवरती बसून खाण्याची परवानगी देण्यात आली. 14 ऑक्टोबरपासून केवळ टेकअवे सुविधा सुरू होती. रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय. रेस्टॉरंट्स रात्री 9:30 सुरू राहू शकणार आहेत. तर बार्सिलोनामध्ये या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय पण संक्रमणात वाढ झाली तर मात्र निर्बंध पुन्हा लागू केले जातील असं देखील सांगण्यात आलंय. शांघायच्या पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. स्थानिक संपर्कातून संक्रमण झाल्याची काही
काही केसेस जे आहेत त्या ठिकाणी सापडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. चीन प्राधिकरणाकडून लाखो नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. स्थानिक संक्रमणातून रुग्णसंख्या वाढत असल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून लॉकडाऊन लागू केलं जात आहे, तर काही भागात शाळा बंदही करण्यात आल्या. क्रोएशियाची राजधानी या ठिकाणी मोफत अँटीजेन चाचण्यांसाठी नागरिक रांगा लावत आहेत. संक्रमण रोखण्यासाठी हे प्रयत्न इथे केले जात आहेत. राजधानीमध्ये 12 ठिकाणी अशी केंद्र जी आहेत ती सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या 2 दिवसांमध्ये 1200 नागरिकांनी चाचण्या करून घेण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती महापौर मिलान बँडिक यांनी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 60,000 चाचण्यांची सुविधा पुरवण्यात आली आहे. तर क्रोएशियात गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमण वाढत आहे. सोमवारी 1973 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणीसाठी तयारी सुरू असल्याची माहिती हंगेरीचे परराष्ट्र मंत्री पीटर सजिरटो यांनी दिली आहे. स्पुटनिक वी लशीचे 10 डोस हंगेरीत सुरक्षा परिणामकारकता तपासण्यासाठी चाचणी हंगेरीत केली जाणार आहे. तर हंगेरीतील औषध कंपन्या रशियाच्या सहकार्यानं स्थानिक पातळीवर लस तयार केली जाऊ शकते असं सांगण्यात आलंय. दक्षिण कोरियानं रविवारी असं सांगितलं आहे की कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी सामाजिक अंतराबद्दल सिओलमध्ये कठोर नियम लादले जातील, कारण 5व्या दिवशी देशात 300 अधिक नवीन कोरोना प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारपासून 2 आठवड्यांसाठी सिओलमध्ये कठोर नियम लागू केले जातील असंही आरोग्यमंत्री यांनी सांगितलं आहे. अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असून जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील सत्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. अमेरिकेतील निवडणुका होऊन 3 ते 4 आठवडे झालेत. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांना निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास व्यक्त त्यांनी केला होता. पण निकाल झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर आरोपही केले होते. इथिओपियाच्या सैन्यानं टिग्रेच्या नागरिकांना शेवटचा इशारा दिला आहे की लवकरात लवकर स्वतःला वाचवण्यासाठी प्रदेश सोडा, अन्यथा दया दाखवली जाणार नाही. बेपर्वा नेत्यांना बाहेर काढण्यासाठी शेवटच्या हल्ला करण्यापूर्वी सैन्य दलानं हा इशारा दिलाय. दरम्यान मानवाधिकार संस्थेच्या म्हणण्यानुसार यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं. सैन्य प्रवक्ते कर्नल डेजन सगाए म्हणालेत की हे नेते जनतेच्या आड लपून बसले आहेत आणि त्यामुळे जनतेनेच हे लक्षात घेऊन या नेत्यांना जाब विचारला पाहिजे आणि हे साध्य होऊ देऊ नये असं देखील आवाहन करण्यात आलंय. दरम्यान इथिओपियाचे नोबेल शांतता पुरस्कार विजेते पंतप्रधान अबी अहमद यांनी एका नव्या निवेदनाद्वारे टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंटच्या नेत्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी 2 तास दिले आहेत. हाँगकाँगमध्ये गेल्या वर्षी पोलीस मुख्यालयाबाहेर सरकारविरोधात झालेल्या निदर्शनासंदर्भात कार्यकर्त्यांवरती दोष निश्चित करून काल त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. स्वतंत्र हाँगकाँगची वृत्तसंस्था आयप्रेसनं जोशुआ वोंग आणि इवान लामा यांना लाईची कोक सुविधागृहात नेण्यात येत असताना टिपलं आहे. कार्यकर्ता अँगनिस यांच्यासह दोघांना पुढच्या आठवड्यात म्हणजे 2 डिसेंबरला शिक्षा सुनावली जाणार आहे. तर तिघेही 2019 साली पोलीस मुख्यालयाबाहेर विनापरवानगी आंदोलनाची योजना आखणं तसंच आंदोलन करणं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणं असे आरोप त्यांच्यावरती निश्चित करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी रविवारी व्हर्जिनियाच्या लॉकडाऊन काउंटीमध्ये मोटरसायकल चालवत आणि ट्रम्प यांचे झेंडे आणि चिन्ह फडकावली आहेत. त्यातले काही समर्थक मोठमोठ्याने थँक्यूचा नाराही देत होते. ट्रम्प व्हर्जिनियामधील स्टर्लिंग इथल्या नॅशनल गोल्फ क्लबमध्ये गोल्फ खेळायला येणार होते आणि जेव्हा ते गोल्फ खेळण्यासाठी या ठिकाणी येतात तेव्हा त्यांचे समर्थक या ठिकाणी नेहमी असतात आणि त्यांच्या स्वागतासाठी गोल्फ क्लबच्या प्रवेशद्वारावर ते गर्दी करत असतात. मिशिगन मंडळानं राज्यातील निवडणुकीच्या निकालांचं प्रमाणीकरण करावं या मागणीसाठी निदर्शनं केली. यावेळी 4-चाकी वाहनांमधून आलेल्या निदर्शकांनी मिशिगनमधील स्टेट कॅपिटल इमारतीजवळून गाड्यांमधून निदर्शनं केली. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदानावरून आणि निकालावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं आणि ते जो बायडन यांचा विजय मानण्यासही तयार नव्हते. तर ट्रम्प यांची ही सगळी भूमिका बाजूला ठेवत इथली जनता आता निकालाच्या बाजूने तयार झाली आहे. ट्रम्प यांच्या टीममधील कायदेशीर संघानं रविवारी कन्झर्व्हेटिव्ह अॅटर्नी सिडनी पॉवेल यांच्यापासून अंतर राखलं आणि त्यामध्ये पॉवेल यांनी मतदानाच्या प्रक्रियेविषयी अनेक चुकीचं विधान केलं असून बायबल संबंधी देखील दावा केलेला आहे. सिडनी पॉवेल स्वतः देखील कायद्याचा सराव करत आहेत आणि त्या ट्रम्प कायदेशीर संघाच्या सदस्य नाही आहेत. तर राष्ट्राध्यक्षपदाच्या वैयक्तिक क्षमतेनुसार त्या वकीलही नाही आहेत. ज्युलियानी आणि ट्रम्प यांचे आणखीन एक वकील जेना एलिस यांनी एका निवेदनात हे नमूद केलं आहे.
इराणच्या आण्विक कार्यक्रमावरील आंतरराष्ट्रीय करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी जर्मन, फ्रेंच आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल बैठक घेतली आणि जर्मन मंत्रालयानं हे स्पष्ट केलं आहे की येत्या काळात US आंतरराष्ट्रीय करारावरती निश्चिती होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 या करारातून माघार घेतली होती. अण्वस्त्रीय कराराला इराणनं नाकारल्यानं इराणवर निर्बंधही लादण्यात आले होते. दरम्यान जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेनं JCPOA अंतर्गत आंतरराष्ट्रीय करार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. भूमध्य समुद्रातल्या एका घटनेवरून तुर्कस्तान आणि जर्मनीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. लिबिया शस्त्रबंदी असूनही जर्मन फ्रिगेटकडून होणारी अवैध मालवाहतूक तुर्कस्ताननं रोखली आहे. तर जर्मन फ्रिगेटच्या जवानांना हेलिकॉप्टरनं लिबियाच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या रोसालिना ए जहाजापर्यंत पोहोचवण्यात आलं असं तुर्कस्ताननं सांगितलंय. तर जर्मनीच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ख्रिश्चन थेल्स यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांना असं सांगितलं की शोध पथकाला शस्त्रास्त्र वाहतुकी संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन करणारा कोणताही पुरावा मिळालेला नाहीये. चित्रपट निर्माती क्लिया डुऑल म्हणाले आहेत की येणाऱ्या नव्या हॅपीएस्ट सीझन या सिनेमात ख्रिसमस रॉमकॉम आणि समलैंगिक प्रेम कहाणी एकत्र समोर आणल्या आहेत. त्या म्हणाल्या की चित्रपटात ख्रिसमस काळ दाखवला आहे आणि त्याच्याच मध्यभागी एक गेलव स्टोरीही देखील आहे. हॅपीएस्ट सीझन सिनेमा नवीन दृष्टिकोन देईल आणि कोरोना असल्यानं ख्रिसमस सुट्ट्यांमध्ये घरी बसून असलेल्यांचा हा सिनेमा निश्चितच मनोरंजन करेल असं देखील त्यांनी म्हटलंय. बातमी चीनमधून. चीनी तंत्रज्ञांची जी टीम आहे ती साधारण अर्ध्या शतकानंतर पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावरून जमवलेले अवशेष हे नमुने परत आणण्यासाठीच्या अंतिम तयारीत आहे. अशी आशा आहे की सौर यंत्रणा आणि चंद्राबाबतच्या अधिक संशोधनाला यश येणार आहे आणि आजपर्यंतची सगळ्यात महत्वाकांक्षी अशी चांदीपास ही चांद्र मोहीम यशस्वी होऊन देशाच्या अंतराळ अभ्यासात भर टाकेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर गोळा केलेले नमुने अवशेष चांदीपासच्या अभ्यासाचा मार्ग सुलभ करतील अशीही तज्ज्ञांना आशा आहे. नागोर्ना काराबाखच्या सगळ्या भागात मोठ्या प्रमाणात ग्रेनेड दारुगोळ्याचे अवशेष विखुरले होते. दारुगोळ्याच्या साठ्याचा स्फोट झाल्यानंतर हे चित्र दिसलंय. गेल्या आठवड्याभर स्टेपना केअरच्या उत्तरेला असलेल्या आयजेस्टन गावाजवळ आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सैन्यात जोरदार लढाई सुरू आहे आणि त्याच दरम्यान 5 ऑक्टोबरला दारुगोळ्याच्या साठ्याचा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर दारुगोळा सगळा संपला पण स्फोटामुळे या ठिकाणी या गावांमध्ये त्यांचे अवशेष, ग्रेनेड्स, फ्यूज तसंच क्षेपणास्त्रांचे अवशेषही अजून विखुरल्याचं बघायला मिळत आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी यांच्यावर सोमवारी टेलिफोन टॅपिंग प्रकरणी भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर करण्याच्या आरोपांबाबतच्या खटल्याची सुनावणी झाली. सरकोझी 65 वर्षांचे असून ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी 2012 कार्यालय सोडल्यानंतर त्यांना अनेक न्यायालयीन तपासांना सामोरं जावं लागलंय. 2014 दंडाधिकाऱ्यांवरती पदाचा दबाव ठेवत त्यांचं नाव ज्या केसमध्ये आहे अशा केसविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पॅरिसच्या न्यायालयात न्यायदंडाधिकारी गिल्बर्ट एझिवर्ट यांच्यासमोर सरकोझी यांच्या वतीनं वकील थिअरी हर्झोग सुनावणीत सहभागी झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं अफगाणिस्तानला आगामी काळात मोठा धोका असल्याचं म्हटलंय. अंतर्गत आणि विभागातील सततचे तणाव आणि लढाया, पर्यावरण बदल आणि कोरोना या अफगाणिस्तानला असलेल्या धोक्याची मोठी कारणं असल्याचं युनोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. शिवाय अफगाणिस्तानात पुरेसं आणि सकस अन्न याचाही मोठा अभाव असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अफगाणिस्तानातल्या सुमारे 42% जनतेला या अन्न विषयातल्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आर्मेनियाचे अध्यक्ष अर्मेन सरकिसियान यांनी सोमवारी जॉर्डनचा राजा अब्दुल्ला द्वितीय अम्मान इथे भेट घेतली. सुरक्षा आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाच्या अनुषंगानं नागोर्नो काराबाखवरील संघर्ष जो आहे तो शांततेने निकालात पोहोचवण्याच्या दृष्टीनं राजे अब्दुल्ला यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वाचा आहे. सरकिसियान आणि अब्दुल्ला यांनी दोन्ही देशांमधील संबंध आणि सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्याच्या मुद्द्यांवरती चर्चा केली आहे. यावेळी उभयतांमध्ये समानतेच्या आधारावरती इस्रायलबरोबरच पॅलेस्टाईनची निर्मिती यावर देखील चर्चा झाल्याची माहिती कळते आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशियानियन यांनी रविवारी नागोर्नो काराबाखच्या युद्धात अझरबैजानशी झालेल्या संघर्षात मारले गेलेल्या सर्वांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहिली. या स्मरण कार्यक्रमाचं नेतृत्व आर्मेनियन अपोस्टोलिक चर्चचे प्रमुख कॅथोलिकस कार्किन द्वितीय यांनी केलं. जिदा बंदरातील सौदी अरेबियाच्या तेलाच्या साठ्यांवरती सोमवारी येमेनच्या बंडखोरांनी क्रूझ क्षेपणास्त्रानं हल्ला केलाय. प्लॅनेट लॅब्सने सोमवारी जाहीर केलेल्या उपग्रहाच्या प्रतिमेमध्ये आसपासच्या भागात एका टाकीचं नुकसान झाल्याचं दिसतंय. हुती लष्कराचे प्रवक्ते जनरल
येहिया सॅरी यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि ट्विट केलं की बंडखोरांनी त्या जागेवर नवीन क्रूज आणि दोन क्रूज क्षेपणास्त्र सोडले. सौदी अरेबियाने G20 शिखर परिषदेचं आयोजन केल्यानंतर काही तासांनी हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिकेच्या सगळ्याच भागात कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाहीये. सध्याचा थँक्स गिव्हिंगच्या सुट्टीचा काळ संपत असल्यानं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या एका परंपरेत भाग घेणार आहेत. मंगळवारी ट्रम्प व्हाईट हाऊसच्या एका समारंभात वार्षिक थँक्स गिव्हिंग कार्यक्रमात बोलतील असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि जगभरातल्या महत्वाच्या बातम्यांसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघत आणखीन काही जगभरातल्या महत्वाच्या बातम्या. निवडणुकीत अनेकांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. देशातील नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या जमावानं सोमवारी बेलारशियन राजधानीत निदर्शने केली. देशाच्या निषेधाचे प्रतीक बनलेले असे लाल आणि पांढरे झेंडे देखील या ठिकाणी फडकवण्यात आले आणि मोर्चा काढण्यात आला. तर विरोधी पक्ष समर्थक रमण बंडारेनका यांची छायाचित्र देखील त्यांच्या हाती होती. सुरक्षा दलाच्या मारहाणीनंतर या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा मृत्यू झाला होता. व्यासना मानवी हक्क समूहाच्या मते सोमवारी निषेधाच्या वेळी किमान एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. अमेरिकेतील स्मिथसोनियनच्या नॅशनल प्राणी संग्रहालय आणि संवर्धन जीवशास्त्र संस्थेतील 3 वर्षांच्या पांडाचं आज नामकरण करण्यात आलंय. 5 दिवसांच्या मतदानानंतर आणि 1,35,000 मतांद्वारे शिओची जी या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. या नावाचा इंग्रजी अर्थ छोटा चमत्कार असा आहे. 21 ऑगस्ट 2020 स्मिथसोनियनच्या नॅशनल प्राणी संग्रहालयात जायंट पांडा मेशियांगनं एका नर पांडाला जन्म दिला होता. तर या ठिकाणी असं सांगण्यात आलं आहे की 22 वर्षांचा मेशियांग हा अमेरिकेत जन्म देणारा सर्वात जुना मोठा पांडा आहे आणि जगातील दुसरा सर्वात जुना पांडा आहे. अमेरिकन जनरल मोटर्स पिकअप ट्रक्सची निर्मिती आणि दुरुस्ती करत आहेत. अपघातात बचावासाठी एअरबॅगिंगची सुसज्ज असलेले सुमारे 6 दशलक्ष मोठे पिकअप ट्रॅक आणि SUVची निर्मिती आणि दुरुस्ती केली जाणार आहे. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशननं सोमवारी जाहीर केलेल्या निर्णयावरती ऑटो मेकरला अंदाजे $1.2 अब्ज इतकी किंमत मोजावी लागेल. यंदाच्या उत्पन्नाच्या 1/3 इतकी किंमत आहे. GMचं म्हणणं आहे की जगभरातील आणखीन 1 दशलक्ष वाहनं दुरुस्ती केली जाणार आहेत. उत्तर सोमालियातील किनारपट्टीच्या बोसासू शहरात सोमवारी पुराच्या पाण्याचा कहर बघायला मिळाला. चक्रीवादळानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे इथे पूर आला. या भागात आलेलं हे चक्रीवादळ जगात आतापर्यंत आलेल्या चक्रीवादळांमध्ये सर्वात भयंकर होतं असं म्हटलं जात आहे. बोसासू शहराच्या राज्यपालांनी परिस्थितीला एक प्रचंड आपत्ती म्हणून संबोधित केलंय. वेस्टर्न युनियन अमेरिकेकडून क्युबाला होणाऱ्या पैशांचं हस्तांतरण रोखत आहे. मात्र पैसे हस्तांतरणाची सेवा संपल्यानंतर रहिवाशांना अमेरिकेत नातेवाईकांकडून वर्षाकाठी कोट्यवधी डॉलर्स पाठवता येतील. कंपनीनं 1999 मनी ट्रान्सफर सर्व्हिसेस ऑफर करण्यास सुरुवात केली आणि आता या बेटाच्या आसपास 400 अधिक ठिकाणं आहेत. अमेरिकेतील नातेवाईकांकडून शेवटचे पैसे हस्तांतरण करण्याची अपेक्षा बाळगून हवामानाच्या आसपास वेस्टर्न युनियन कार्यालयाच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. क्युबा सरकारनं लष्कराशी संबंधित नसलेल्या फायनान्स कंपनीकडे असलेल्या पैशांच्या हस्तांतरणाचा मार्ग बदलण्यास नकार दिला आहे. पूर्व चीनच्या शांघायमधील एका शाळेने मुलांना चांगलं आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न पुरवलं जावं यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विशेष कॅन्टीन प्रणाली सुरू केली आहे आणि त्यानुसार या कॅन्टीनमध्ये मुलांना जेवण देण्यासाठी रोबोट्स आहेत. आता इथे शाळेचे मुख्य आचार्य आणि सर्व देखील रोबोट्स आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिथून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा स्प्रेड होऊ शकतो असं ठिकाण म्हणजे कॅन्टीन आणि म्हणूनच कॅन्टीनमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यावर उपाय म्हणून शाळा प्रशासनानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय. जिथे रोबोटिक शेफ ही समस्या सोडवत आहेत या कॅन्टीनमध्ये सर्व पदार्थ बनवण्याचं काम रोबोटकडून केलं जात आहे. बातमी ब्राझीलमधून. ब्राझीलमधील किराणा दुकानात नुकत्याच झालेल्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या निदर्शकांनी जाहीर निदर्शने केली ज्यामध्ये अमेरिकेत वांशिक न्याय चळवळीसारखं प्रतिबिंब उमटत आहे. पोर्टो अलेग्रे इथल्या स्टोअरच्या पार्किंगमध्ये कॅरोफोर सुपरमार्केटच्या सुरक्षारक्षकाकडून मारहाण करताना जो अल्बर्टो सिल्वेरा फ्रिटास यांचा मृत्यू झाला आणि त्यांना 4 मुलं आहेत. तर कार्यकर्त्यांनी पॉलिस्टा अव्हेन्यूच्या फुटपाथवरती ब्लॅक लाईव्ह मॅटर असा संदेशही लिहिला होता. शनिवारी उशिरा साओ पावलो म्युझियम ऑफ आर्ट जवळ सुमारे 30 कलाकार कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी पोर्तुगीज भाषेतील शब्द मोठ्या पांढऱ्या अक्षरात रंगवले. ब्रुसमूस पासून बनवलेला फायबर ग्लासचा शार्क सगळ्यांसाठी सज्ज झालाय. स्टीव्हन
स्पिलबर्गच्या क्लासिक थ्रिलरच्या सेटवरती काम करणं खरं तर अत्यंत कठीण होतं, कारण 1208 पाऊंड आणि 25 फूट लांबीचा आणि 45 वर्षांचा शार्क शुक्रवारी नवीन अकॅडमी संग्रहालयाच्या मुख्य एस्केलेटरवरील हवेत तरंगत ठेवण्यात आला, जिथे हा शार्क पुढच्या काळात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करताना दिसणार आहे. न्यूयॉर्क शहरात सोमवारी थँक्स गिव्हिंग डेच्या निमित्तानं खास परेड जी आहे ती पार पडली आहे. द बॉस बेबी आणि रेड टायटन हे रँग वर्ड हे खास नवे बलून तयार करण्यात आले होते. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाचा परिणाम म्हणून लोकांना या परेडमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही, तर परेड केवळ प्रतिकात्मकच होती. लोकांनी आपापल्या घरी बसून केवळ टीव्हीवरती ही परेड बघितलेली आहे. प्रख्यात लोकशाही समर्थक जोशुआ वोंग आणि अँग्नेस चाऊ यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाँगकाँगच्या पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास उद्युक्त करण्याच्या आरोपाखाली सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान कोर्टाच्या सुनावणीपूर्वी वोंग यांनी आरोप केले आहेत की वान चाई यांनी इथल्या पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या निदर्शनासंदर्भातील आरोपांबद्दल त्यांनी आणि सहकारी कार्यकर्ते इवान लाम यांना दोषी ठरवण्याची योजना आधीपासूनच आखण्यात आली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी वर्ल्ड इंटरनेट कॉन्फरन्सला इंटरनेट डेव्हलपमेंट फोरमच्या निमित्तानं अभिनंदन पत्र पाठवलंय, जे चीनच्या पूर्व शेंजियांग प्रांतात वझेन इथे सोमवारी सुरू करण्यात आलं. आजच्या जगात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची क्रांती आणि औद्योगिक परिवर्तनाची एक नवीन वाटचाल यशस्वी होताना दिसतीये आणि त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वेगवान विकास होऊ शकतो असं शी यांनी पत्रात नमूद केलंय. 331 प्रवाशांसह बाल्टिक सी फेरी जहाज फिनलँड आणि स्वीडन यांच्यातील ॲलंड बेटाच्या खोल समुद्रात प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे अडकला आहे. प्रवाशांसह या जहाजावरती 98 कर्मचारी देखील आहेत. फिनिश अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या संकटात सुदैवानं कोणतीही जीवितहानी अद्याप झालेली नाही आणि जहाज गळती देखील नाहीये. फिनिश कोस्ट गार्डनं शनिवारी दुपारी ट्विट केलं आहे की फिन बंदर शहर टर्क्यू आणि स्वीडिश राजधानी स्टॉकहोम दरम्यान या बेटांची राजधानी मेरीहॅम बंदरातील काही अंतरावरती हे जहाज आहे. दरम्यान त्यावेळी जोरदार वादळी वारं त्या भागात पसरलं होतं, तर फेरी ऑपरेटर वायकिंग लाईनने घटनेची पुष्टी केली आणि ते तपास करत असल्याचं देखील सांगण्यात आलंय. आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याच्या ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.